नमस्कार, मी अनिता आणि साई कुकिंगवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नटेला. याची टेस्ट अगदी मार्केटसारखी लागेल, खूप छान टेस्ट होते आणि परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग आपण नटेला बनवायला सुरुवात करूया. इथं त्याच्यासाठी मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम हेझलनट घ्यायचे. तर हे आपल्याला भाजून घ्यायचे. त्याचे साल ऑलरेडी काढलेले आहेत. जर साल असतील तर ते भाजून त्याचे साल काढून घ्यायचे. तर याच्याऐवजी तुम्ही बदामसुद्धा वापरू शकता किंवा मग शेंगदाणेसुद्धा वापरू शकता. शेंगदाणेचेसुद्धा आपल्याला भाजून घेतल्यानंतर साल काढून घ्यायचे. आपले हेझलनट आता छान भाजल्या गेलेले आहेत. हे आपण आता पूर्णपणे थंड करून घेऊया. त्याचप्रमाणे इथे एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये 150 ग्रॅम मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे. तर हे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही मायक्रोवेवमध्ये सुद्धा मेल्ट करू शकता. 30-30 सेकंदाच्या इंटरवलने आपल्याला मायक्रोवेवमध्ये ठेवायचं आहे आणि पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे. आपलं चॉकलेट आता छान मेल्ट झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल एक पण चॉकलेटचा पीस नाही आहे. ते व्यवस्थित आपण मेल्ट करून घेतलेलं आहे. तर आणि इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला आता हेझलनट टाकायचे आणि हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे. तर बारीक पेस्ट तयार करून घ्यायची याची. जेवढी बारीक पेस्ट तयार करता येईल तेवढी बारीक करायची आहे. तर याची आता बरीच बारीक पेस्ट तयार झालेली आहे. हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत ग्राइंड करून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जेवढं आपण बारीक करू तसं त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ होत जाते. ते मी परत ग्राइंड करून घेते. तुम्हाला दिसत असेल ती वर थोडंसं पातळ पातळ तयार झालेली याची पेस्ट. तर अशीच हवी आपल्याला. तर याच्यामध्ये आपल्याला आता 3-6 टेबलस्पूनपर्यंत पिठी साखर टाकायची आहे. तुम्हाला किती गोड हवं आहे त्याच्यानुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. याच्यामध्येच आपल्याला 1 टेबलस्पून कोको पावडर टाकायची आहे आणि 2 टेबलस्पून याच्यामध्येच आपल्याला तेल टाकायचे. कोणतंही तेल टाकू शकता किंवा बटर टाकू शकता याच्यामध्ये. आणि याच्यामध्येच आपल्याला 1/2 टीस्पून मीठ टाकायचं आहे. तो व्हिडिओ याच्यामध्ये माझ्याकडून स्किप झालेला आहे. तर विसरू नका, 1/2 टीस्पून याच्यामध्ये मीठ टाका आणि टेस्ट याची खूप छान येते. तर हे आपल्याला आता परत ग्राइंड करून घ्यायचे. याची एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची. जेवढी स्मूथ छान पेस्ट असेल याची तेवढं खाताना त्याची टेस्ट पण छान लागते. ते पहा, मस्त बारीक पेस्ट तयार झालेली याची. आता हे पहा, याची स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण जे आता मिल्क कंपाऊंड मेल्ट करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये साखर नको असेल तर मिल्क कंपाऊंडचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे. जेवढं जास्त आपण याच्यामध्ये मिल्क कंपाऊंड वापरू तेवढी याची टेस्ट बेटर होत जाते. जेवढं जर तुम्ही मिल्क कंपाऊंड याच्यापेक्षाही जास्त वापरलं तर जे मार्केटमध्ये नटेला भेटतं त्याच्यापेक्षासुद्धा बेटर टेस्ट येते. याची खूप टेस्टी लागतं. हे खाल्ल्यानंतर तुम्ही मार्केटमधून नटेला कधीच परत आणणार नाही, तुम्ही घरीच बनवाल. आणि हे परत एकदा थोडंसं ग्राइंड करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे चॉकलेट आहे ते व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. हे परफेक्ट असं आपलं होममेड नटेला तयार झालेला आहे. तर आपल्याला एखादी काचेची किंवा कोणतीही प्लास्टिकची असो किंवा काचेची बरणी असो एअरटाईट असायला हवी. त्याच्यामध्ये हे काढून ठेवायचं आहे. एअरटाईट कंटेनर असल्यामुळे ते व्यवस्थित राहतं, खराब होत नाही. आणि तुम्ही रूम टेम्परेचरवर हे 10-15 दिवस आरामशीर ठेवू शकता. आणि जास्त दिवसांसाठी ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये हे स्टोअर करू शकता. पण मस्त असं आपलं नटेला तयार झालेलं आहे आणि खूप टेस्टी लागतं खायलासुद्धा. पाहू शकता याची कन्सिस्टन्सी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर साई कुकिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. कारण मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.